नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला फिश कटवाला प्रिन्स कटची कटिंग दाखवणार आहे। छातीच्या मापानुसार छाती आहे आपली 32 इंचाची। आपण कपडा त्यानुसारच फोल्ड करणार आहोत। त्याची घडी मी घेतली, त्याची घडी 11 इंचावरती घडी घालून घेतली। छातीच्या मापानुसार 3 इंच जास्त। ब्लाऊजची लांबी घेऊ आपण। ब्लाऊजची लांबी आहे इथे 13 इंच, 1 इंच आपण जास्त घेऊ, 14 इंचावर इथे एक मी पॉइंट मारला। शोल्डर टाकणार आहोत आपण इथे 5 इंचावरती। मुंड्याचा शेप देऊ आपण इथे 5.5 इंचावरती। आपण इथून छातीचं माप घेतलं आपलं 32 इंचाची आपली छाती आहे, त्याचा चौथा भाग 8 इंचावर टाकला। 2 इंचाची एक्स्ट्रा मार्जिन आपण कमर घेर टाकणार आहोत। कमरेचा घेर आहे आपल्याला, कमर आहे 28 इंचाचा, त्याचा चौथा भाग टाकला मी इथे 7 इंच। दोन इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी हे दोघं पॉइंट आपण मिळवून घेणार आहोत। मागच्या मुंड्याचा शेप दिलाय आपण 1.5 इंचावरती, इथे मी राऊंड शेप देऊन देते। अर्धा इंच आत घ्यायचं आपल्याला, मागचा गळा घ्यायचा आपल्याला, आता तो आपण मोजून घेऊया। मागचा गळा आहे इथे आपल्याला 8 इंचावरती, आपण त्याला पेसवर माप घेताना 1/2 इंच जास्त घेणार आहोत, म्हणजे की 8.5 इंचावरती। 2 इंचचा आपण गळ्याचा घेर टाकणार आहोत। खालीही आपण 2 इंचावरती घेर टाकला आहे। इथे आपण एक चौकोन बॉक्स तयार करून घेऊ। इथे आपल्याला गळा गोल घ्यायचा आहे, मी इथे गोल शेप देऊन दिला आहे गळ्याला। खाली कमरेवर आपण एक लाईन बनवून घेऊ। आता आपल्याला पाठीमागचा टक्स टाकायचा आहे, तो मी गळ्यापासून घेतलाय 4 इंचावरती। टक्सची लांबी आपण गळ्यापासून 1 इंच खाली ठेवणार आहोत, म्हणजे किती आहे 4.5 इंचावरती। इथे मी टक्स तयार करून घेते माझा। हा आपण टक्स आखून घेतलाय, आता हे आपण कापून घेऊया या पद्धतीने। गळ्याचा पोर्शनही मी काढते इथे। अशा प्रकारे आपल्याला पाठीमागचा पार्ट आपला कट झालाय। हा बघा, हा गोल गळा तयार झालेला आहे। इथे आता आपल्याला पुढच्या बाजूची कटिंग करायची। पुढच्या बाजूसाठी मला मागच्या पार्टची गरज होईल। मी इथे मागचा पार्ट ठेवला आहे, तो आता इथे आपण व्यवस्थित लावून घेऊया। आम्ही व्यवस्थित छान सेट केला आहे।
इथे आता आपण कमरेवर एक ड्रॉ करून घेऊया. चेस्ट पासून खाली मुंड्यासाठी आपण पाठीमागच्या भागावर 1.5 इंचावर गोलाई देतो. इथे मात्र आपल्याला 1/2 इंच कमी करायचं पुढच्या बाजूसाठी. 1.5 इंचाचं होतं तिथे आपल्याला आता 1 इंचाचं घ्यायचं आहे. इथे मी परत एकदा मुंडा आखून घेते 5.5 इंचावरती आणि त्या पॉईंटपासून मी 1 इंचावर मोजलं आहे. इथे मी राऊंड शेप दिला आहे. पुढच्या गळ्याचा घेर टाकलाय 2 इंचावरती. आता आपण पुढच्या गळ्याची लांबी मोजून घेऊया. पुढचा गळा इथे आहे आपल्याला 6 इंचावरचा. इथेही आपण 1/2 इंच जास्त घेणार आहोत. 6.5 इंचावरती 6.5 इंचापासून मी इथे एक बॉक्स बनवून घेते. पुढचा गळाही आपल्याला गोल घ्यायचा आहे. इथे आपल्याला फिश कटचा राऊंड द्यायचा आपल्याला प्रिन्स कटचा. इथे मी 7 इंचावर ड्रॉ केलं. याचा मधला पॉईंट घेऊ आपण 3.5 इंचावरती 3.5 इंचावरती मी एक पॉईंट बनवला. इथे मी तिथे 1.25 इंचाचा आपण प्लेट्स तयार करून घेणार आहोत. 1.5 इंचाची दोघं साईडला मी 1.5 इंच घेतले. तीन इंचाची प्लेट्स बनवली आपण. ते एक बॉक्स बनवून घेणार आहे मी. आता आपल्याला आपला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. चेस्टपासून मी एक पॉईंट बनवला. चेस्टचा पॉईंट आणि हुंड्याचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट आपल्याला मॅच करायचे या पद्धतीने. हा आपला आता साधा प्रिन्स कट तयार झालेला आहे. आपल्याला याला फिश कट द्यायचा आहे. वरून मी घेते गळ्यापासून 1.5 इंचावरती वरती एक पॉईंट दिला आहे. इथून मी खाली फिशचा कट देणार याला या पद्धतीने. अशा पद्धतीने पुढचा पार्टही आपला आखून झाला आहे. आपण याला कट करूया. इथे मी ही प्लेट्स काढते जी आपण 3 इंचावर घेतली होती. हे बघा, हे मी तुम्हाला आता ठेवून दाखवते आपला फिश कट कसा कट झालाय तो.
हे बघा ह्या पद्धतीने ते असा कट तयार झालेला आहे। हे ब्लाउज शिवून झाल्यानंतर खूपच सुंदर दिसतं। आता आपण आपले स्लीवची कटिंग करणार आहोत। स्लीवसाठी आपल्याला 4 कपडे लागेल। 4 फोल्ड कपडा ठेवला आहे। स्लीवचं माप घेऊया आपण। स्लीवची लांबी आहे आपली वाली इथे 6.5 इंचावरती 6.5 इंचाची आपली स्लीव आहे। बंद बाजूपासून आपण स्लीवची लांबी टाकणार आहोत। ती टाकतोय आपण इथे 7 इंचावरती, 1/2 इंच जास्त। दंडघेराचे मेजरमेंट घेऊया। दंडघेर इथं आहे आपला 5 इंचाचा। दीड इंच जास्त मार्जिंगसाठी। वरून आपण घेणार आहोत खाली 2.5 इंचावरती, जिथे आपण आपल्या बाईचा घेर टाकणार आहोत। बाईचा घेर मोजून घेऊया। बाईचा घेर आहे इथे 7 इंचावरती। या पॉइंटपासून आपण आपला बाईचा घेर टाकला आहे। मार्जिंग देऊया आपण इथे 1 इंचाची। इथे आपण जास्त मार्जिंग देणार नाही, हे घातल्यानंतर फारच कम्फर्टेबल वाटतं। जास्त मार्जिंग राहिले तर ते ओघडल्यासारखं होतं। हे बघा मी बाईचा इथे शेप दिलेला आहे। ही आपली बाई आखून झालेली आहे। आपण कट करून घेऊया। फ्रंटसाठी आपण गोलाई देतो, ती आपण देऊन घेऊया। पुढच्या बाजूसाठी ती मी कापून घेते। अशा पद्धतीने आपली बाई कापून झाली आहे।